वरांचं स्वागत मी शाब्दिक या ठिकाणी करतो आहे आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती माननीय अनंतजी या ठिकाणी येऊन बसावे. आपणाला नम्र विनंती आहे. कार्यक्रमाच्या स्थळी आपण उपस्थित झालेलो आहात, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. पण आपण स्टेज आणि त्या परिसरामध्ये जर थांबलेला असाल तर आपण कृपया समोर जी आपली बैठक व्यवस्था आहे त्या ठिकाणी या. आतमध्ये गर्दी करू नका, थांबा थोडेच या. आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर जो ए आर एन नंबर येतो त्याच्यावर आपण इथे लॉग इन करून आपण आपल्या नंबरनुसार आपण तो लॉग इन करतो. त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख आपण पाहतो, ॲड्रेस प्रूफ पाहतो, त्याची ओरिजिनल सीप व्यवस्थित आपण कम्पेअर करतो आणि त्यानंतर मग व्हेरीफायला जातं. व्हेरीफायनंतर मग पासपोर्ट हा तिथे आपले पासपोर्टाचे एका उजव्या हाताचे पासपोर्टाचे ठसे आणि डाव्या बोट हाताचे पासपोर्टाचे ठसे त्यानुसार परत आणखीन त्याची इमेज काढली जाते. बारामतीचे नागरिक पत्रकार बंधू आणि व्यासपीठावरील सर्व पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचा बारामतीचं उद्घाटन हे भारतातील 219व्या पीओटीएसएचं उद्घाटन आहे आणि आज हा सुवर्णाचा क्षण आम्हा सर्वांना लाभलेला आहे आणि त्यात आदरणीय श्री शरदचंद्र पवारजींनी आम्हाला जी उपस्थिती दिली आणि स्वतः आले याबद्दल आम्ही खूप स्वतःला धन्य मानतो. बारामती या शहराचं विद्वत्तेचं नातं खूप जुनं आहे. मयूरपंत कवी श्रीधर यांनी पावन झालेली ही भूमी आणि महाराष्ट्राच्या जाणत्या राजाने जे आपणा सर्वांसमोर आदर्श निर्माण केला की लोकनेतृत्व कसं असावं आणि जनतेची चिंता बहुत जनांशी आधारू ही ज्यांची प्रतिमा आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन म्हणून आम्ही सर्व धन्य होणार. आणि आज या पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून एक लोकाभिमुख सरकार कसं असावं किंवा एक यंत्रणा कशी असावी ती प्रो पब्लिक असेल तरच ती खऱ्या अर्थाने रिपब्लिक मानली जाईल आणि हे दोन पावलं जनतेच्याकडे कसं यावं हे आम्ही ज्ञानेश्वर मुळे सरांकडून शिकलो. सरांनी जिथे 77 केंद्र होती आज पूर्ण भारतामध्ये 314 वर केंद्र त्यांनी ओपन केली आणि करोडो भारतीयांना पासपोर्ट सेवेचा लाभ झाला. एक ट्रान्सपरंट एफिशियंट अँड प्रो पब्लिक अशी एक व्यवस्था त्यांनी आम्हाला दाखवून दिली आणि तो आदर्श पुढची पिढी सुद्धा घेत राहील अशी आशा करतो आणि आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी डाक विभाग और
मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स के बीच में जॉइंट वेंचर का करार हुआ था, उसी कड़ी में आज इस पोस्ट ऑफिस में भी पासपोर्ट सेवा शुरू होने जा रही है। यूं तो डाक विभाग अपने आप को बदलते माहौल के साथ हमेशा नई नई सर्विसें अपने आप को पब्लिक से जोड़ने के लिए देता रहा है, ये उसी में उस चीज़ को और आगे ले जाने के लिए, उसकी बढ़ाने के लिए आगे शुरुआत है। मैं यहाँ पर ये कहना चाहूँगा, अभी तक जितने भी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र खोले गए हैं उन सभी का परफॉर्मेंस और रिस्पांस बहुत ही अच्छा रहा है, और पिंपरी जहाँ से हमने शुरुआत की थी महाराष्ट्र सकिल में, वो इंडिया के टॉप 5 पासपोर्ट सेवा केंद्रों में आ गया है, और मैं उम्मीद करता हूँ कि यहाँ भी उसी तरह का रिस्पॉन्स मिलेगा और बारामती और उसके पास के इलाकों को बेहतर सुविधाएँ और आसानी से पासपोर्ट मिल सकेंगे। मैं इसी के साथ आप सभी का धन्यवाद करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। थैंक्स लॉट सर। यानंतर मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो माननीय ताकोले साहेब, आपण मान्य पवार साहेब, माननीय रिजवी साहेब, आपण सुप्रियाताई सुळे यांचं स्वागत करावं अशी आपणाला विनंती करतो। साहेब आपण नगराध्यक्षा सौ पौर्णिमाताई तावळे यांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी आपणाला विनंती करतो। सत्काराकडे आपलं लक्ष वेधेन, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाचं औचित्य आपण साधलेलं आहे असे ज्ञानेश्वरजी मुळे यांचं स्वागत माननीय रिजवी साहेब, आपण संदीपजी पाटील साहेब आहे त्यांचं स्वागत माननीय ताकवे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। प्रांताधिकारी निकम साहेब या ठिकाणी आहेत त्यांचे, आणि स्पेशली ज्ञानेश्वर मुळेंचे मनापासून आभार मानते की त्यांच्याच प्रयत्नातून हा उपक्रम देशात सुरू झाला आणि आज बारामतीमध्ये एक पासपोर्ट ऑफिस उघडत आहे। मी विचार करत होते बारामतीचे लोक पुण्याला जायला विचार करायचे की आता पुण्याला जायचं म्हणजे कार्यक्रम करायचा। माझे वडील पहिल्यांदा जेव्हा मुंबईला गेले तेव्हा त्यांनी आयुष्यात समुद्रही पाहिला नव्हता, आणि आज ह्याच बारामतीमध्ये पासपोर्ट ऑफिस उघडलंय आणि त्याच्यात वेटिंग लिस्ट पण आहे, म्हणजे 3 महिन्याच्या मुलापासून पासपोर्ट करायला पालक इच्छुक आहेत। म्हणजे गेल्या 30, 35, 50 वर्षामध्ये किती बदल घडलेला आहे, जे पासपोर्टची गरज ही आज किती महत्त्वाची झाली आहे याचा अर्थ दळणवळण आणि जग किती लहान चाललं आहे त्याचं आणखीन एक उदाहरण दिसते, आणि ग्रामीण भागातून त्याची एवढी ओढ गरज जाते याचा अर्थ लोक किती बाहेर जायला इच्छुक आहेत, उत्साही आहेत, मग पर्यटनासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल, म्हणजे समाजात एक चांगला बदल हा होतोय। आणि आपण कॅज्युअली पण म्हणतो पासपोर्ट टू सक्सेस, तसंच हा पासपोर्ट टू सक्सेस आहे जो ज्ञानेश्वर मुळेंच्या प्रयत्नातून आपल्याला सगळ्यांना मिळतोय। ज्ञानेश्वर मुळेंचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे अतिशय घरगुती संबंध आहेत, त्यांनी न्यूयॉर्कमध्ये अनेक वर्ष कॉन्सुलेट म्हणून भारताचं काम केलं, त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये कुठलाही माणूस अडचणीत आला तर ज्याला अमेरिकेत 1-800 म्हणतात, तर आमचं 1-800 एम्बसी नव्हतं, आमचं 1-800 मुळे होतं MULE, आणि असंख्य 1-800 मुळे करून इतक्या लोकांची मदत, मग कधी एखादा कोणीतरी आजारी पडलं म्हणून असेल, कोणीतरी काही विजाची अडचण आली म्हणून असेल, कुणाचा विजा लवकर हवा आहे, उशिरा हवा आहे, त्याची काय अडचण आली असेल, तर कुणाला शिक्षणाची अडचण असेल, तर ज्ञानेश्वर मुळेंनी भारतातल्या प्रत्येक भारतीयाला आपला माणूस आहे, म्हणजे एक हक्काचं घर ते जेव्हा न्यूयॉर्कमध्ये होतं असं प्रत्येक भारतीयाला वाटत होतं, आणि एक वेगळी परंपरा त्यांनी तिथे सुरू केली। त्यानंतर त्यांची बदली दिल्लीला झाली आणि दिल्लीला मला मनापासून आनंद वाटतो की ज्याला मराठीपणा म्हणतात त्याच्यात एक हक्काचा माणूस अधिकारी जो मराठी आहे त्यांचं नेतृत्व आज ज्ञानेश्वर मुळे करतात। सगळे मराठी अधिकारी एकत्र आणून वेगवेगळे कार्यक्रम असतील, आणि नुसते कार्यक्रम म्हणजे दिवाळी गणपती साजरे नाही करत, एक चांगलं वर्कशॉप की भारत मराठी कर्मचारी जे दिल्लीत राहतात त्यांची एक एकी असावी, त्यांनी सगळ्यांनी भारत सरकारमध्ये चांगलं काम कसं करावं, एफिशियन्सी कशी वाढवावी, म्हणजे सुसंस्कृतपणा मराठी लोकांचा गेट टुगेदर प्लस प्रशासनामध्ये आणखीन काय करताय, त्यामुळे त्यांच्याकडे लीडरशिपची क्वालिटी आहे,
म्हणजे ही लीडरशिप आम्ही त्यांची न्यूयॉर्क मध्ये पण जवळून पाहिली आहे, दिल्लीतही आम्ही पाहतो, पार्लमेंट मध्ये मी सातत्याने पाहते, मी स्वतः एक्सटर्नल अफेअर्स कमिटीच्या स्टँडिंग कमिटी मध्ये आहे, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा त्यांचं काम मला एक्सटर्नल अफेअर्स कमिटी मधून अतिशय जवळून बघता येतं. म्हणजे अधिकारी ज्याच्यात लीडरशिपच्या क्वालिटी आहेत अशी चांगली सांगड पुणे ज्ञानेश्वर मुळे आहे. त्यामुळे ते आज बारामती टावरजून उपस्थित राहिले, त्यांच्या आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार मानते. एक्सटर्नल अफेअर्स कमिटी म्हणजे सगळ्यांना असं वाटतं परदेशातलं काही काम असेल तरच, नाही तर आपलं काय संबंध ते बॉर्डरवर जे चाललंय आपला काय बारामतीत संबंध. पण आज एक्सटर्नल अफेअर्स कमिटीचं महत्त्व आज बारामतीलाही जाणवलं, म्हणजे तुम्ही गाव वाडी वस्तीपर्यंत एक्सटर्नल अफेअर्स कमिटी पोहोचवली हे श्रेय आणि हा चांगला बदल आज ज्ञानेश्वर मुळेंच्याच मुळे आज झालाय. त्यामुळे एखादा अधिकारी ज्याचं नातं मातीशी जोडलेलं असतं तर तो काय बदल घडवू शकतो, ते काय फक्त शहरांपुरतं नसतं ते गाव वाडी वस्तीपर्यंत न्यायचं काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय. मला त्यांना एवढीच विनंती करायची की एक छोटीशी सुरुवात आहे, माननीय नगराध्यक्षांची पण इच्छा आहे, सगळ्या सहकार्यांची पण इच्छा आहे की ही वास्तू आहे ही चांगली आहे, ही एक छोटी सुरुवात आहे पण ती जागा आपल्या गरजेसाठी लहान आहे. पहिलं म्हणजे रोज इथे 25 पासपोर्ट होतात, ही सुरुवात आहे. फुटबॉल जसे वाटते डिमांड जसा वाटते ते त्यांच्या भाषणामध्ये याचं स्पष्टीकरण देतीलच की आपल्याला कदाचित जास्त लोक लागतील इथे किंवा मोठं पासपोर्ट ऑफिस लागेल. आणि प्रांतांशी माझं आणि दादाचं आणि पौर्णिमा त्यांचं सविस्तर बोलणं झालंय तर आपल्याला आपल्या प्रशासकीय इमारतीत पुढच्या टप्प्यात जरी शिफ्ट करता आलं आणि तिथे मोठी जागा आहे, कारण का शेवटी पासपोर्ट आला की ती काही इन्स्टंट सर्व्हिस नसते, माणसाला थांबावं लागतं, बसायला जागा असेल, शौचालय असतील, पिण्याचं पाणी असेल, या थोड्याशा जागा मुवमेंटसाठी तुम्हालाही सोयीचं होईल, म्हणजे तुमच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पण सोय होईल आणि जे पासपोर्ट घेण्यासाठी आले त्यांनाही होईल. तर या दोन्ही कदाचित आपलं पोस्ट ऑफिस आणि हे दोन्ही मिळून जवळपास 7,000 स्क्वेअर फीटची जागा तिथे उपलब्ध आहे आणि डिमांड मी तुम्हाला सांगते इथला वाढणारच आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी जर आपण शिफ्ट करू शकलो तर मला असं वाटतं त्याचा उपयोग आणखीन जास्त लोकांना होईल, कारण का या फक्त काय बारामतीच्या लोकांच्यासाठी नाही आहे, इंदापूरचे पण लोक इथे येतील, सगळेच टप्प्याटप्प्याने सगळेच लोक इथे येतील पासपोर्ट घ्यायला. त्यामुळे इथली डेन्सिटी आणि फुटफॉल्स ही 100% वर्षभरात आपल्याला खूप बदल झालेला दिसेल. या अतिशय चांगली सोय आज एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालयामध्ये इथे झाली आहे, त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. आणि ही सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी त्यांनी आपल्या भाषणात जर मार्गदर्शन केलं तर आम्हाला सगळ्यांना त्याचा फॉलोअप त्यांचे हे असल्यामुळे हक्काचा माणूस तिथे असल्यामुळे आम्हाला फॉलोअप फारसा करावा खरं लागत नाही, आम्ही मागायच्या आधीच ते आम्हाला गोष्टी देतात. पण ही टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत एफिशियंटली जागेमुळे अडचण होऊ नये आणि त्यांना जी काही जागेची गरज लागेल, काहीतरी भाड्याबद्दल वगैरे चर्चा झाली होती पण क्रांती उपस्थित आहे तर ते कुठलंही भाडं न घेता ती जागा किंवा कमी मध्ये देता असा काहीतरी फॉर्म्युला आपल्याला वर्कआउट करून आला तर लोकांची सोय जास्त होईल. आज या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला आवर्जून दिल्लीवरनं सगळे एक्सटर्नल अफेअर्सचे सगळे अधिकारी आले, त्याचं मी बारामतीत स्वागत करते. आणि एक आगळा वेगळा चांगला कार्यक्रम इथे सुरू होत आहे त्याबद्दल त्यांचे ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद जय महाराष्ट्र. असे आपले सगळ्यांचे प्रेरक देशाचे माजी संरक्षण मंत्री, माजी कृषी मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खरं त्यांना विशेषण किती लावावे त्याच्यातच आपली 15-20 मिनिटं जातील. तर असे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरक श्री शरद पवार, सुप्रियाताई ज्या नुकतंच बोलल्या आणि दिल्लीमध्ये खासदार म्हणून अत्यंत समर्थपणे काम करतायत, त्याच्यानंतर अजितदादा पवार येणार होते पण मला वाटतं आज आलेले नाही आहेत, पौर्णिमाताई तावडे आपल्या या शहराच्या नगराध्यक्षा आमचे होतो आहे, कारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विकास हा तुमच्याप्रमाणेच माझ्या स्वतःच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि सुप्रियाताईने आता काही छान उदाहरणं सांगितली पण आजचं सकाळचं उदाहरण सांगतो की पासपोर्ट किती महत्वाचा झालेला आहे. आज मी इथे सिटी इनमध्ये थांबलो आहे आणि सकाळी मयुरी साळुंखे या एका विद्यार्थिनीचे आई वडील मला भेटायला आले आणि मला ते का भेटायला आले काही कल्पना नव्हती. तर ते आले मला म्हणजे आम्हाला 2 मिनिटं बोलायचं आहे. मी म्हटलं सांगा काय काही अडचण असेल तर ते म्हटले नाही आमची अडचण पूर्वीच दूर झालेली आहे, आमची मुलगी नॉर्थ ईस्ट युनिव्हर्सिटी बॉस्टनला जाणार होती, तिचा पासपोर्ट हरवला होता
आणि आम्ही तुम्हाला फोन केला आणि 24 तासामध्ये तिला पुण्यामध्ये पासपोर्ट मिळाला. मी खरं तर विसरून गेलो होतो पण तिच्या आई वडिलांनी मला आज ही कथा सांगितली. तर आज सुदैवानं ही कथा जी आहे पासपोर्टची, ही एका व्यक्तीची न राहता प्रत्येक व्यक्तीला अशा पद्धतीने पारदर्शी पद्धतीने कार्यक्षम पद्धतीने आणि जास्तीत जास्त त्या व्यक्तीच्या जवळच्या ठिकाणी पासपोर्ट उपलब्ध करून द्यावा ही अशी आधी चळवळ देशभर उभारलेली आहे. आणि फक्त ही महाराष्ट्रासाठी नाही आहे, संपूर्ण देशात आपण उभारलेली आहे. आणि मला आठवते जे दोन छोटे माझ्या जीवनातल्या घटना सांगतो मी ज्याच्यामुळं हे पुढे जाऊ शकलं. माझी आई जेव्हा जपानला आली पहिल्यांदा 1985 ला, तेव्हा तिचा पासपोर्ट तिला मी स्वागत केलं आई वडिलांचं आणि तिचा पासपोर्ट इमिग्रेशनला घेऊन जाताना मला तिचा तिचा फोटो आणि त्याच्यावरचा तिच्या हाताचा अंगठा दिसला. आणि मी विचार केला अरे गंमत आहे, म्हटलं जर पासपोर्ट असेल तर एक अंगठा बहादूर महिला जी आहे ती महाराष्ट्राच्या एका खेड्यातून टोकियो पर्यंत येऊ शकते ही या पासपोर्टची ताकद. कर्तृत्व आणि दुसरा मार्ग सुप्रियाताई म्हणाल्या की शिक्षण जर असेल तर त्या पासपोर्टचा हक्कदार जो आहे तो माणूस होऊ शकतो आणि तो कुठल्याही गावातला कितीही साधा असू शकतो हे त्याच्यातून सिद्ध होत आहे. त्याच्या पुढे जाऊन मी म्हटलं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की पासपोर्ट हा काही ही काही चैनीची वस्तू नाही आहे. पूर्वी उद्योगपती जायचे, शिष्टमंडळातले लोक जायचे, अधिकारी वर्ग जायचे, आज पासपोर्ट ही गरज आहे. तर त्यामुळे पासपोर्ट हा प्रत्येकाचा एका अर्थानं मूलभूत अधिकार आहे सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे. त्यामुळे तो जिथं माणूस तिथं पासपोर्ट झाला पाहिजे अशी माझी तळमळ त्या दिवसापासून निर्माण झाली. आणि मी जेव्हा न्यूयॉर्कचा माझी कारकीर्द संपून दिल्लीला आलो आणि विदेश मंत्री आमच्या ज्या सुषमा स्वराज आहेत अत्यंत तुम्हाला माहिती डायनामिक अशी ती स्त्री आहे, तर त्यांची जेव्हा मी भेट घेतली तर त्या म्हणाल्या आपल्याला थोडंसं पासपोर्ट कार्यालयांची गती वाढवली पाहिजे. त्यावेळेस देशामध्ये 4 कार्यालयांची चर्चा होती जी रेंगाळलेली होती. सोलापूर त्याच्यामध्ये होतं, इंदोर होतं, सिलिगुडी होतं आणि उदयपूर. तर मी मला त्यावेळेस मला वाटतं 15-1 दिवस झाले होते आणि मी जवळजवळ 4-5 खासदारांची पत्र त्या काळात मी पाहिली होती जी आमच्या मंत्र्यांना आलेली होती आणि त्याच्यात प्रत्येकात लिहिलं होतं की आमच्या जिल्ह्यामध्ये खूप लोक बाहेर जात आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही पासपोर्ट कार्यालय उघडा. मी म्हटलं मॅडम प्रत्येक वेळा आपण त्यांना हेच उत्तर देतो की तुमच्याकडे आपण कॅम्प घेऊ कॅम्प घेऊ, त्याच्यापेक्षा आपण ही मोहीम राबवूया ना की प्रत्येक जिल्ह्यात आपण एक पासपोर्ट कार्यालय सुरू करू. ते म्हणजे पण फार मोठं काम आहे. तर मी म्हणाला तुमच्याच कल्पनेप्रमाणे पासपोर्ट पोस्ट ऑफिसेस आपली सगळीकडे आहेत, गावोगावी पसरलेली आहेत, तर त्यांची आपण मदत घेऊ. नवीन काही सरकारमध्ये सहजासहजी काही मनुष्यबळ मिळत नाही, त्यांचं सहकार्य घेऊ. त्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे, त्यांचं काम आता कमी झालेलं आहे ईमेल आणि फेसबुक आणि मेसेंजरमुळे, तर आपण त्यांचं सहकार्य घेऊ. आणि त्या चर्चेतून मग ही जी कल्पना आहे जिला आज आपण खरं तर ट्रान्सफॉर्मेटिव्ह किंवा क्रांतिकारी कल्पना अशी म्हणू शकतो की जवळजवळ गेल्या फक्त 1.5 वर्षामध्ये 25 जानेवारी 2017 ला आपण ही मोहीम गुजरातमध्ये दाहोद आणि कर्नाटकामध्ये मैसूर या दोन ठिकाणी सुरू केली आणि 25 जानेवारी 2017 पासून आज 4 सप्टेंबर 2018 पर्यंत आपण देशभरामध्ये 219 नवीन कार्यालय स्थापन. आणि ही अतिशय खूप खूप वेगवेगळ्या ठिकाणी, तुम्ही मगाशी म्हणत की सरांना मुंबईला जावं लागलं, पूर्वी बेळगावच्या लोकांना चेन्नईला जायला लागायचं, इंदोरच्या लोकांना भोपाळला मागच्या वर्षापर्यंत जायला लागायचं. म्हणजे त्याच्यामध्ये पैशाचा खर्च, प्रवासाचा खर्च, इंधनावाचा खर्च, तिथे राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च आणि अधिकाऱ्यांचा जाचाचा जो त्रास आहे तो जाच वेगळा. त्यामुळे आमची ही संपूर्ण मोहीम फक्त आम्ही कार्यविस्तारापुरती केली नाही, आम्ही हेही केलं की संपूर्ण नियम बदलून टाकले पासपोर्टचे. पूर्वी अनाथाश्रमातल्या मुलांना पासपोर्ट मिळायचे नाही त्याची सोय केली. पूर्वी परित्यक्तांना आणि घटस्फोटितांना पासपोर्ट मिळताना प्रचंड त्रास व्हायचा, तो संपूर्ण आपण कमी करून टाकला. नवऱ्याचं नाव लिहिण्याची आज गरज नाही. आई वडिलांच्या पैकी तुम्ही फक्त एकाचं नाव लिहू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. घरात पोलीस याची जी पूर्वी प्रथा होती आणि त्यामुळे होणारी जी काही अनिष्ट प्रथा सुरू झालेली होती त्यालाही खीळ घालण्यासाठी आम्ही ती प्रक्रिया साधी केली
आणि त्यांना याच्यामध्ये सामील करून घेतलं. आम्ही पोलिसांच्यासाठी एम पासपोर्ट नावाचं एक ऍप्लिकेशन तयार करून ते त्यांना दिलं. म्हणजे हे फक्त आम्ही पासपोर्ट केंद्र वाढवण्याची चळवळ ठेवली नाही, हे माणसाच्या सर्वांगीण उन्नतीचं उत्थानाचं एक प्रतीक म्हणून पासपोर्टकडे आपण पाहतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपण, पूर्वी साधारण 60-70 लाख पासपोर्ट आपण दरवर्षी देत असो, आज रोजी आपण साधारण 25 कोटी पासपोर्ट दरवर्षी इश्यू करायचो. पण 25 कोटी म्हटलं तरी फारसं काही आनंदाची गोष्ट नाही आहे हे मी सांगू इच्छितो पवारसाहेब, कारण आपल्या देशाची 125-130 कोटी लोकसंख्या आहे. आजही या 125-130 कोटी लोकसंख्येमधल्या फक्त 8-8.5 कोटी लोकांच्याकडे पासपोर्ट आहेत, आणि त्यापैकी जवळजवळ 60% लोकांना पासपोर्ट फक्त गेल्या 3-3.5 वर्षात मिळालेले आहे. म्हणजे ही आपण अशी घोडदौड चालू केली आहे. सामान्य माणसापर्यंत जर प्रगतीचं हे जे अस्त्र आहे हे पोहोचायचं असेल तर ही चळवळ अजून मोठी झाली पाहिजे. आज वैज्ञानिक आणि सायंटिफिक जी चळवळ आहे, प्रगती आहे, ती अशी आहे की खरं तर माणसाला घरात बसून पासपोर्ट मिळणं शक्य आहे. कारण आपण आयफोनवरती प्रेस करतो पासपोर्ट तेव्हा आपला थंब इम्प्रेशन तिथे देत असतो आणि आपले सगळे तपशील जे आहेत ते आयफोनकडे उपलब्ध आहेत, फेसबुककडे उपलब्ध आहेत, गुगलकडे उपलब्ध आहेत, आपण ते आपल्या सरकारला देऊ शकतो. तंत्रज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे, पण अजून मला असं वाटतं थोडीशी अजून आपल्याला त्या दृष्टीने तांत्रिक आणि अन्य ज्या बाबी आहेत तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाहीये. म्हणून आपण हे केलेलं आहे की आज रोजी जास्तीत जास्त ठिकाणांमध्ये जायचं, तालुक्याच्या ठिकाणी जायचं शक्य असेल तर, पण 100% प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक पासपोर्ट कार्यालय झालं पाहिजे आणि तेही या वर्षाअखेरीस, अशा प्रकारची आमच्या विदेश मंत्रालयाची याबाबतची विजन आहे. आणि मला असं वाटतं 219 आत्ताचे आणि आधीचे 77 आणि याच्याशिवाय 87 नवीन पासपोर्ट कार्यालय आम्ही जाहीर केलेली आहेत, त्यामुळे जवळजवळ 400 पासपोर्ट कार्यालय जे आहेत कदाचित या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशभर कार्यान्वित होतील अशी खात्री आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रात आपले जिल्हे किती आहेत, 36 कार्यालय आपण महाराष्ट्रासाठी नवीन मंजूर केलेली आहे. आणि या 36 कार्यालयापैकी साहेब 15 जे आहेत ते आज रोजी या क्षणी 15वं हे कार्यालय आपलं आज खोललं जात आहे. देशातलं 219वं कार्यालय आज आपण इथं उघडत आहोत. महाराष्ट्रात हे तुम्ही सगळे खेड्यापाड्यातले लोक आहात त्यामुळे तुम्हाला कदाचित ही यादी ऐकायला आवडेल म्हणून सांगतो की अहमदनगर, औरंगाबाद, बीड, घाटकोपर, विक्रोळी, जळगाव, जालना, वर्धा, कोल्हापूर, नांदेड, पंढरपूर आणि आज बारामती ही उद्घाटनं जी झाली ऑलरेडी झालेली आहेत. याच्याशिवाय अकोला, अमरावती, बारामती, चंद्रपूर, डोंबिवली, लातूर, माढा, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल हे आणि नवी मुंबई पनवेल ह्या ही पासपोर्ट कार्यालय आता सध्या त्यांचं काम सुरू आहे. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ही सगळी सुरू होते. आणि याच्याशिवाय परवा आपण 87 कार्यालय जाहीर केली, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले पुन्हा आपण 6 कार्यालय घेतलेली आहेत आणि ही बहुतेक सगळे विदर्भ आणि मराठवाडा जिथं आजपर्यंत फारशी अशी कार्यालय झालेली नाही आहेत त्या ठिकाणी आपण घेतली. तर आपली इच्छा अशी आहे की पोस्ट ऑफिसच्या सहकार्यानं प्रत्येक ठिकाणी पासपोर्ट, कारण पासपोर्ट हे एकमेव असं दस्तावेज आहे, डॉक्युमेंट आहे की पासपोर्ट म्हणजे पॅन कार्ड नव्हे, पासपोर्ट म्हणजे मतदाता कार्ड नव्हे, कारण ही कार्ड जे आहेत ती बाहेर चालत नाही. पासपोर्ट हे असं डॉक्युमेंट आहे की ज्या पहिल्या पानावरती भारताचे राष्ट्रपती तुम्हाला सांगतात की ह्या पासपोर्ट हातात घेणारा जो जी व्यक्ती आहे ती माझ्या देशाची नागरिक आहे आणि त्या नागरिकाला लँड पोर्ट असो, सी पोर्ट असो, एअरपोर्ट असो, कुठेही कसलीही त्याला अडचण होणार नाही, जाच होणार नाही, अशा पद्धतीने त्या व्यक्तीला मदत करावी असं आवाहन करणारं हे एकमेव डॉक्युमेंट. त्यामुळे हे डॉक्युमेंट प्रत्येकाच्या हातात असणं महत्वाचं आहे या विचाराने आपण कार्य करतो. आता मी हे काम का करतो, पहिली गोष्ट म्हणजे मला समाधान वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा प्रचंड मला अभिमान आहे आणि या मातीत मिळालेले जे प्रेरणा स्रोत आहेत, म्हणजे आंबेडकर असोत, फुले असोत, शाहू महाराज यांनी आम्हाला जे बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे हा जो संदेश दिलेला आहे त्याच्या आचरणातून आम्हाला ही प्रेरणा मिळते. एवढंच मी सांगतो, माझं भाषण थोडं लांबलं, तुम्ही शांतपणे ऐकून घेतलात आणि या ठिकाणी उपस्थित राहिलात. विशेषतः पवारसाहेबांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे. मला आठवतं सर, एक छोटी आठवण सांगतो, मी 1992-93 मध्ये दिल्लीमध्ये माझ्या रशियाच्या
फोटोचं प्रदर्शन केलं होतं आणि आमंत्रण नॉमिनल पाठवायचं म्हणून साहेबांना पाठवलं होतं. साहेब त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे अध्यक्ष वगैरे काही नव्हते. आणि कार्यक्रम सुरू झाला, त्याच्या दिल्लीचे राज्यपाल नायब राज्यपाल आलेले होते. कार्यक्रम सुरू झाला आणि मी अचानक पाहिलं तर तिथे जो जिना होता इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये, त्या जिन्यामध्ये साहेब उपस्थित होऊन उभे राहून तिथं ऐकत होते. म्हणजे महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती आणि संपूर्ण आपल्या भागातल्या लोकांच्यावरती प्रेम करणारे आणि ते जिवंत प्रेम करणारे, मनापासून प्रेम करणारे अशी माणसं खूप कमी आहेत अशा अनेक आठवणी सांगता येतील. पण साहेब तुमचं मार्गदर्शन मला इथून पुढे पण मिळणार याची मला खात्री आहे. तुमचा आशीर्वाद, बारामतीकरांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल. सुप्रियाताई, आपलं पण मार्गदर्शन असंच आम्हाला राहू दे आणि जेवढं काही आपल्याला एकत्रितपणे काम करता येईल इथून पुढे ते करायला माझी पूर्ण तयारी आहे, कमिटमेंट आहे, मी वचनबद्ध आहे. धन्यवाद, नमस्कार. मुळे साहेब, हॅलो मुळे साहेब, आपण सामान्य पवार साहेबांना ही प्रेम देतील. आंतरराष्ट्रीय चिल्ड्रनच्या लेखिकेच्यासाठी माझी निवड झाली होती आणि इस्रायलचा इजिप्तला ती कॉन्फरन्स होती. ते आसमान नावाचं धरण, ते आसमान धरणाच्या पलीकडे माझी नक्षा नावाचा एक आरोग्य भाग होता आणि त्या ठिकाणी 90 देशाच्या तरुणांचं एक अधिवेशन होतं. त्याच्यामध्ये भारताचं जे संच होता त्याच्यामध्ये या साजरा करण्यासाठी मी एक होतो आणि आमची निवड त्यावेळेला इंदिरा गांधींनी केली. आणि तुम्हाला गमत होते ते जे डेलिगेशन होतं आम्ही सगळे तरुण होतो, त्याचं नेतृत्व होतं जे नंतर तुमच्या खात्याचे मंत्री झाले उत्तर प्रदेश मधून नारायण दत्त तिवारी. तर नारायण दत्त तिवारी त्याच्यामध्ये नेतृत्व करत होते. जे सदस्य होते त्याच्यामध्ये मी होतो, अर्जुन सिंग होते, जाफर शरीफ होते आणि आणखी एक के व्ही रेड्डी म्हणून होते. आणि आम्ही सगळे तरुण लोक आयुष्यात पहिल्यांदा परदेशामध्ये गेलेले आणि आमची निवड केली तर शिवाजी गांधींनी. पण भाग्य असं आहे की आम्ही सगळे मुख्यमंत्री त्यामुळं त्याचं श्रेय द्यायचं असेल तर श्रीमती गांधींना द्यायला लागेल की त्यांनी निवड कशी आणि कुणाची करावी त्याचा एक आदर्श त्यांनी करू शकला. जायचं ठरलं पासपोर्ट नव्हता, माहितीच नव्हतं, मी कल्याण शिकत होतो. पासपोर्टच्या संबंधीचा अर्ज केला, माहिती घेतली आणि तो अर्ज पुण्यात काही त्यावेळेस द्यायचा होण्यास पद्धत नव्हती. मुंबईला वरळीला एक पासपोर्ट ऑफिस होत आणि त्या वरळीच्या ऑफिसमध्ये जाऊन ते फॉर्म आम्ही दिले. तेवढ्यासाठी बारावती पुन्हा पुण्याहून मुंबई आणि मुंबईमध्ये तो दिल्याच्या नंतर तिथे अधिकाऱ्यांनी सांगितलं की 1 महिन्याने या. म्हणजे 1 महिना कशासाठी? त्यामध्ये तुमची पोलीस चौकशी करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे करा पोलीस चौकशी. आणि मग मी 1 महिन्याने पुन्हा गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की संजीव पाटील लिहायच म्हणाल. त्यांनी सांगितलं की पुणे ग्रामीण करून अजून तुमचा अहवाल आलेला नाही. दीड महिना गेला. दीड महिन्याच्या नंतर पुन्हा एकदा गेलो म्हणजे असा अहवाल आलाय, आता आम्हाला त्याच्यावर टिप्पण करायचं आहे, त्यासाठी पुढच्या आठवड्याच्या. जवळपास 2 महिन्यांनी तो पासपोर्ट माझ्या हातामध्ये पडला. आणि 2 महिन्यांनी पासपोर्ट हातामध्ये पडल्याच्या नंतर मला इतका समाधान आनंद होता की आयुष्यात त्याचे आपण कमवलं. पण पासपोर्ट ही गोष्ट सामान्य माणसाच्या दृष्टीनं हा त्याच्या कक्षेतलीच गोष्ट होती.
आणि ती त्या ठिकाणी प्राप्त करायला 2-3 महिने थांबा लागायचे आणि मला उभयांचं भाषण ऐकलं. त्यानंतर त्यांनी गेले काही महिने ऐकलं लोकांच्याकडून इथं सरळ पासपोर्ट मिळतो आणि सगळ्यांना पासपोर्ट या ठिकाणी मिळतो. जो कोणी अर्जदार असेल त्याला पासपोर्ट मिळण्याचा अधिकार आहे हे सूत्र भारत सरकारने आज या ठिकाणी मान्य केलं आणि त्याची अंमलबजावणी होते. आणि एका दृष्टीनं खऱ्या अर्थानं लोकाभिमुख काम आज विदेश मंत्रालयाचं या माध्यमातून सुरू झालंय. आणि म्हणून मंत्री असतील, यांच्यासारखे अधिकारी असतील, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे. तुम्ही परराष्ट्र खात्याचे सचिव आहेत, या वेळेला परराष्ट्र खात्याचा ताबा हा मनाची लोकांच्या हातात दिसतो. कारण देशाचे दुसरे परराष्ट्र सचिव जे आहेत त्यांचा नाव गोखले विजय गोखले हे मला वाटतं जर्मनीत मला भेट म्हणते. आणि विजय गोखले आणि मुळे हे दोन्ही मराठी माणसांच्या हातामध्ये सर्व देशाचे परराष्ट्र खात्याचे सूत्र आहे आणि त्यांनी अतिशय इफिशियंट प्रकारे चालू दिली आहे. त्याचा अनुभव आज देशवासियांना विशेषतः परराष्ट्र राजकारणाच्या संबंधी आस्था असलेल्या सगळ्या लोकांना फार जरूर मिळत असतो. कधी कधी गमत वाटते की संधी मिळाली आणि कष्ट करण्याची तयारी असली तर सामान्य कुटुंबातली व्यक्ती सुद्धा कुठे जाऊ शकते याचं उदाहरण शेर मुळे. मुळेचं गाव हे इतरांच्या जवळ मी काही जात पात या पद्धतीने बोलत नाही पण लहानशा शिंपी समाजामध्ये ते जन्माला आले. घरी टेलरिंगचा धंदा आणि बहुतेक निम्म्याचे घरचे लोक शिकलेले असावेत असं मला वाटत नाही. शिक्षित अशा प्रकारची तुमच्या आधीची पिढी तुमच्या कुटुंबामध्ये फार कमी असेल. कुणीच आणि अशा कुटुंबातल्या ते आले. एक अभ्यास विद्यार्थी म्हणून त्यांचा नाळमुखी होता. या जे विविध परीक्षा असतात SSC वगैरे या सगळ्या परीक्षेमध्ये अतिशय वरच्या दर्जाने उत्तीर्ण झाले, पदवीधारी झाले, इतर कुठल्या नोकरी करायला सुरुवात केली आणि या परराष्ट्र खात्याच्या क्षेत्रामध्ये आपण जावं म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस परीक्षेला बसते तिथं निवड झाली आणि आज सर्व देशाचा कारभार त्यांच्या हातामध्ये आहे. एक प्रत्येक माणसाला आणि विशेषतः तरुणांना प्रेरणा देईल अशा प्रकारचं त्यांचं सवन हे जीवन आहे आणि त्याचा लाभ नव्या पिढीने घेतला पाहिजे. माझी त्याची भेट झाली ती जपानमध्ये, तुम्हाला आठवत असेल त्याची उलटी जपान इन टोकियो आणि त्याच्यानंतर मग न्यूयॉर्कमध्ये भेटतो. आणखी कुठं मॉस्कोमध्ये भेटलो, टोकांमध्ये भेटलो, त्याच्यानंतर न्यूयॉर्कमध्ये भेटलो आणि विविध भेटच होत असतो. आणि त्यामुळं या सगळ्या देशाच्यामध्ये भारताचा आणि भारतीय वकालीचा एक ठसा हा प्रस्थापित करण्याच्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी कर्तृत्व दाखवलं त्याच्यामध्ये लोक कटाक्षाने मुलांचा उल्लेख करायचा. आणि दुसरी गोष्ट त्यांनी केली की आता भारतीयांची संख्या भारताच्या बाहेर खूप आहे आणि त्यांचे अनेक प्रश्न असतात आणि खूप अनेकांचे प्रश्न असतात. कुठं जायचं, काय करायचं, त्या देशात कोणाची ओळख नाही. अशा वेळेला आपलं हक्काचं ठिकाण भारतीय कॉन्सुलेट किंवा भारतीय अंबॅसी किंवा भारतीय हायकमिशन हे या विभागातल्या अनेक अधिकाऱ्यांनी करून दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये श्री मुळे यांचा उल्लेख हा प्रामुख्याने करावा लागेल. मला आनंद आहे की त्याने एका हातामध्ये घेतल्याच्या नंतर पासपोर्ट ही मास मुवमेंट कशी होईल या दृष्टिकोनातून त्यांनी काळजी घेतली आणि आज त्याचा लाभ हा बारामतीकरांना सुद्धा होतो याचा मला आनंद आहे. प्रवास हा दिवसेंदिवस वाढला आहे. कुणते म्हणत होतो मला का बारामती हा पासपोर्ट असून तुमच्या कोण परदेशाला जातो. आज सकाळीच मला 3 मुली वेगवेगळ्या भेटायला आल्या. एकीचा जवळ इनामदार नावाची मुलगी, तिचे वडील विद्या प्रतिष्ठानमध्ये नोकरी करतात, त्यांची क्लास वगैरे आहे.
ती मला भेटली गेल्या गोष्टी एकदा आणि मला ती भेटली आणि तिने सांगितलं की माझी अशी अशी स्थिती आहे आणि मला अमेरिकेला जायचं आहे. सगळे तिचे कार्य परीक्षा बघितले मला आश्चर्य वाटलं. त्याला म्हणजे तुझा मी बघतो काय करायचं आहे आणि तिची सगळी व्यवस्था करण्याच्या बाबतीत मी काही माझ्या मित्रांना सांगितलं की गेली. तिची निवड कुठं झाली माहिती आहे? नासामध्ये. आणि ती आज मला पूर्ण सकाळी भेटायला दिली. त्याचा आणखीन शिष्यावरती एक महत्वाची जबाबदारी आहे की नासामध्ये आणि आता जो काही कार्यक्रम नासाचा अंतराळामध्ये जे पाठवायचा आहे त्या पाठवण्यामध्ये प्रशिक्षित करून जे कोणती लोक जाणार आहेत त्याच्यात तिची निवड होते आणि त्यासाठी ती सांगायला एका क्लासची मुलगी शिक्षण संस्थेची सामान्य कुटुंबातली आज नासामध्ये जाते आणि अमेरिकेमध्ये अतिशय आत्मविश्वासाने एकटी राहते आणि एकटी राहून ज्या क्षेत्राची माहितीसुद्धा आपल्याला नाही अशा क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवते आणि त्याच्यातून एकच गुण दिसते की जे मराठी म्हणजे मला आता ते म्हणणं लक्षात नाही पण प्रवासाला प्राप्त होत. आज ती मुलगी माझ्याकडे सकाळी आली त्याच्यानंतर आणखीन दोन मुली आले आणि त्यांनी हेच सांगितलं की तिने सांगितलं माझी अमुक अमुक ठिकाणी निवड झाली तिथं काही चुप प्रश्न होते ते सोडवले आणखीन एक मुलगी आली तिला जायचं होत आज कर्तृत्व जगामध्ये या ठिकाणी जायला लागलेले आहे. या सगळ्या गोष्टीचा उद्याचा आनंद आणि अभिमान आज तुम्हाला मला सगळ्यांना आयुष्यामध्ये कुठ ना कुठतरी बाहेर जाण्याच्या संबंधीचं स्वप्न बाळगावं त्याच्यासाठी काही गुंतवणूक त्याच्यासाठी काही काय ज्याला सेविंग म्हणतात वगैरे ते करता आलं तर ते करावं आणि हे काम सुद्धा सोपं झालेलं आहे. मला आठवत आहे की 1961 साली मी कॉलेजमध्ये शिकत होतो. माझे मोठे बंधू आता हयात नाही. त्यांचं नाव माधवराव पवार. हे पहिल्यांदा आमच्या घरातले परदेशात इंग्लंडला जायला निघाले. इंग्लंडला जायला निघाले आणि इथं अमरावीत राहत होतो आणि आपल्याला दिवस आमच्या घरात सगळ्यांची सगळी चर्चा जो आपल्या इतके लांब चालला तर कसं व्हायचं कशाने जाणार मोठीही जाणार आणि सुट्टी जायचा दिवस सोडल्याच्या नंतर आम्ही सगळे धावणार लोक नातेवाईकांच्या सर्व मुंबईच्या बंदरात त्या मूर्तीच्या बाहेर उभं राहून त्याला आपल्याला ठिकाणी गेलो आणि त्यावेळेला मूर्तीचा प्रवास 3 आठवड्याचा परदेशामध्ये आणि त्याचा पासपोर्ट कधी बघितला जाईल तो बघून आम्ही लोकांनी त्या पासपोर्ट आणि मूर्तीवर आमचे फोटो काढले. इतकी अशी परिस्थिती नाविन्याच्या काळामध्ये आम्हाला लोकांना होती. गेली मला सांगितल्याप्रमाणे मला वाचक सांगितलं जात आलं आणि आता बहुतेक जगातल्या किती देशात मी गेलो असं मला आठवत नाही पण बहुतेक जगातल्या निर्णयातल्या देशामध्ये ते यावं त्या कामाच्या निमित्तानं मी सातत्यानं जात असतो किंवा दरवर्षी जात असतो आता जाऊन झालं. या निमित्ताने लोकांशी सुसंवाद साधता येतो. ज्या विषयाची संबंधी आस्था आपल्याला आहे त्या विषयाच्या संबंधी ज्ञान संपादन करण्याची संधी मिळते आणि अलीकडच्या काळामध्ये माणसामध्ये देशादेशामध्ये सामंजस्य आणि जवळीक इतकी याय लागलेली आहे की त्याच्यामध्ये एक प्रकारचं परकीय प्रकारचं क्षेत्रसुद्धा ते आपल्याला बघायला मिळत आहे. आणि कधी कधी गंमत अशी वाटते की आज पासपोर्टच्यासाठी आम्ही म्हणजे काही इतकी कष्ट घेत होतो किंवा इतका काळ वाढवत होतो
आणि त्याचं महत्वाचं कारण परदेश गमन ही गोष्ट तेवढी सोपी नव्हती. आता मी माझ्याच घरात जर बघितलं तर माझी एक भावना इंग्लिश आहे, माझी एक सून जर्मन आहे, आणखी कोण आहे का कुठे. मी म्हणलं की आता आपल्या घरात माझी एक भावना इंग्लिश आहे, तिच्या बहिणीचा नवरा तो काहीतरी असा कुठल्या देशाचा ग्रीक आहे, ग्रीक आहे, जर्मन आहे. आता घरातच इतके देश पाहिजे लागले, पासपोर्ट आल्याने जवळच पाहिजे ना. त्या सगळ्या सोयी होतात याचा मला स्वतःला मनापासून आनंद आहे. पण आयुष्यामध्ये तुम्ही सुद्धा एक स्वप्न होण्याची मार्ग की कुठेतरी जाता आलं शेतात, नाही अगदी जाता आलं तर शेजारी नेपाळमधील तिथे जाता येईल, तिथे इंडियन करन्सी चालते. त्याच्यासाठी पासपोर्टही मला तर गरज आहे ना, नाही गरज. हे सगळे पद तिथे माणसं, तिथल्या संस्था, तिथलं जे वैशिष्ट्य, हे सगळं बघून आपण आपल्या ज्ञानाच्या कर्तृत्वाच्या कक्षात त्या वाढवायला त्याची उपयुक्तता होत असते. आणि मग तो एक उद्देश मनामध्ये ठेवून आपण जर शक्य असेल तर त्या संबंधीची काळजी तुम्ही घेतली पाहिजे की या अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. ज्ञानेश होळे आणि शिवजी या दोघांना धन्यवाद देतो की नागरिकांना सुविधा या ठिकाणी त्यांनी चांगली दिली. एक आत्ताच या ठिकाणी सोपेशी बोलताना सांगितलं की आत्ता कार्यालय तुम्ही इथे ठेवलंय, पण थोड्या दिवसामध्ये आपली प्रशासनाची जी वास्तू मोठी झालेली आहे हरिभाऊ देशपांड्यांच्या समोर, त्या ठिकाणी जागाही आहे आणि तिथं चांगलं कार्यालय आलेल्या नागरिकांना बसायची आणि बाकीची सगळी उत्तम सुविधा ही त्या ठिकाणी देऊन एकाच ठिकाणी सगळी कार्यालय आणून लोकांच्या हक्काचे कमी करण्याची जी संकल्पना आहे त्या जागेचा उपयोग तिथे करून घ्यावा. आम्ही राज्य सरकार आणि संबंधित अधिकारी यांना विनंती करू की विदेश मंत्रालयाची आवश्यक ती जागा आणि पोस्ट कार्यालयाची जागा ती त्या ठिकाणी द्या. सुखे यांनी सांगितलं की मोफत द्या असं मोफत बिफत द्यायची नसते, केंद्र सरकार हे राज्य सरकारची प्रॉपर्टी आहे, केंद्र सरकारची पातळी राज्यापेक्षा जास्त आहे आणि एकंदर प्रॉपर्टीचा दर्जा बघितल्याच्या नंतर केंद्राने थोडं मोठ्या हाताने वाढव द्यायला होतं आणि आपण लवकरच हे कार्यालय त्या ठिकाणी दोन्ही घेऊ आणि या सुविधा नागरिकांना देऊ हेच या ठिकाणी सांगतो आणि याचं उद्घाटन आज घ्यायला करतो आणि आपण